सदन में मुंबई महानगरपालिका पर किए वक्तव्य के बारे में पूर्व मंत्री छगन भुजबल ने स्पष्टीकरण दिया है। सावित्रीबाई फुलांची जी पहिली मुलींची शाळा सुरू झाली भिडेवाड्यामध्ये, त्या भिडेवाड्यामध्ये सावित्रीबाई फुलांचं स्मारक व्हावं म्हणून अनेक दिवसाची मागणी होती। अगदी काल परवासुद्धा 20 तारखेला तिथले समता परिषदेचे लोक, आणखीन वेगवेगळ्या संघटनांचे लोक आणि विशेषतः बाबा आढाव हे उपोषणाला बसले होते आणि मग त्यावेळेला मी इथे मुख्यमंत्र्यांसमोर परत तो प्रश्न निर्माण करून त्यांना ते उपोषण आपण मागे घ्या, कारवाई आपण करतो आहे म्हणून सांगितलं। आज मुख्यमंत्री शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री सन्माननीय श्री गडकरी फडणवीस आणि मंत्री, सर्व सेक्रेटरी, प्रधान सचिव, पुण्याचे कलेक्टर आणि महानगरपालिका आयुक्त आणि जे कोर्टात गेलेले आहेत त्या तिथले कोई दुकानदार, ह्या सगळ्यांची मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये असं ठरलं की जे काही ग्राउंड फ्लोअरचे सोडून वरच्या फ्लोअरचे जे लोक होते, खरं म्हणजे आता ती प्रचंड पडायलाच आलेली आहे, 125 वर्षापूर्वीची इमारत आहे, पण तिथल्या लोकांना, वरच्या लोकांना महानगरपालिकेनं इतरत्र जे आहे त्यांना जागा द्यावी आणि खालचे दुकानदार ज्यांनी केस केलेले आहे त्या दुकानदारांना जागा देऊन सरकारनं शाळेसाठी आपण नेहमीच ज्यादा FSI देतो तो FSI तिथे द्यावा आणि सावित्रीबाई फुल्यांची आद्य मुलींची शाळा पुन्हा तिथे सुरुवात करावी, दुकानांच्या रांगेच्या मधून एक बोगदा काढून पलीकडे जाऊन तिथून त्या शाळेमध्ये जाता येईल आणि जे काही जागा शिल्लक आहे तिकडे त्या जागेमध्ये सावित्रीबाई फुल्यांचा पुतळा आणि म्युरल्स जे आहेत अशा प्रकारचं स्मारक तिथे तयार करता येईल, कारण तिथे बाकी जागा नाही आहे, सगळ्या नवीन इमारती निर्माण झालेल्या आहेत। तर या संदर्भामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत सर्व संबंधितांना की 8 दिवसामध्ये हे सगळं काही, सगळे जर आता मान्य आहे, सगळ्यांना जे कोर्टात गेले त्यांना मान्य आहे आणि म्युन्सिपल कमिशनर आणि कलेक्टर म्हणतात तेसुद्धा, त्यांनी बरंचसं काम याच्यावर केलेलं आहे, तर त्यांना सांगितलं लवकर 8 दिवसात ते संपवा आणि बरोबर 2 महिन्यांनी तिथे आम्ही भूमिपूजनासाठी येतो आहे असं त्यांनी त्यांना निरोप दिला आणि हे काम जे आहे हे वेगानं पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले। त्याचबरोबर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुल्यांचा जो वाडा जो आहे मूळ, जो मुख्यमंत्री शरद पवार साहेब असताना आपण त्याचं पुनरुज्जीवन केलं आणि राष्ट्रपती शंकर दयाळजी शर्मा यांच्या हस्ते त्याचं राष्ट्रार्पण केलं, त्या वाड्याच्या बाजूला काही स्ट्रक्चर्स आहेत 2-4, तर त्या भागातलं जे आहे रिझर्वेशन बदलण्यात आलेलं आहे आणि तिथून 300 फुटावर महानगरपालिकेचं सावित्रीबाई फुल्यांचं एक स्मारक केलेलं आहे। तर मध्ये असलेली जी काही घरं आहे, झोपड्या आहेत, त्या झोपड्यांना दुसरीकडे जागा देऊन वाड्याच्या बाजूला असलेले स्ट्रक्चर त्यांना जागा देऊन ते दोन्ही स्मारकं जे आहे हे एकत्रित जोडावेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत। त्या बाबतीमध्ये सुद्धा बरंचसं काम तिथल्या म्युन्सिपल कमिशनर कलेक्टर यांनी केलेलं आहे, त्यांनासुद्धा जे आहे ह्या कामाला वेग देण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे आणि तेसुद्धा काम येत्या 2 महिन्यामध्ये पूर्ण करावे असे आदेश दिलेले आहे। फुले शाहू आंबेडकर छत्रपतींना मानणारे जो बहुजन समाज आहे विशेषतः, त्यांच्या दृष्टीनं ही अतिशय एक आनंदाची गोष्ट आहे की एक तर पहिली शाळा जी आहे सावित्रीबाई फुल्यांचं ते स्मारक होत आहे आणि दुसरं महात्मा फुल्यांचं स्मारक जिथे आजूबाजूला अजिबात जागा नाही ती जागा थोडीशी 1/2 एकर जी आहे मोठी होण्यासाठी, आणखीन त्याच्यामध्ये जरा आहे त्याच्यामध्ये इतर काही आपल्याला गोष्टी करता येतील त्या दृष्टीने सुद्धा ते सुशोभित करणं हे आपल्याला शक्य होणार आहे आणि ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी याच्यामध्ये